जमलेल्या माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार. 12 जुलैपासून SPPU द्वितीय सेमिस्टरच्या परीक्षा म्हणजेच समर सेमिस्टर पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या म्हणजेच SPPU द्वितीय सेमिस्टर परीक्षा डिप्लोमा पदवीधर आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 12 जुलैपासून सुरू होणार आहेत. ही परीक्षा टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार असून परीक्षेसाठी नोंदणी सुरू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, SPPU अंतर्गत विविध अभ्यासक्रमांसाठी 200 विविध विषयासाठी 19 विद्यार्थी उपस्थित होणार आहेत. विद्यार्थी परीक्षेला बसल्यानंतर 48 तासाच्या आत निकाल घोषित केला जाईल. परीक्षा पद्धत पहिल्या सेमिस्टरप्रमाणेच राहील असेल. सकाळी 9 ते 11 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत परीक्षेचे वेळापत्रक आहे. ऑनलाईन पद्धतीने मल्टिपल चॉईस प्रश्न म्हणजे MCQ पद्धतीने परीक्षा मार्क्स कुणांचे आहेत SPPU परीक्षा व मूल्यांकन विभाग प्रमुख महेश काकडे यांनी सांगितलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या महाविद्यालयांनी त्यांचे परीक्षा अर्ज महाविद्यालयाकडे पाठवावेत म्हणजेच विद्यापीठाकडे पाठवावेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुल्क भरणे आवश्यक आहे. जर पैसे भरले नाहीत तर विद्यार्थ्याला परीक्षेस येऊ दिली जाणार नाही. आम्ही अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 1 ऑगस्टपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करू असे पुणे विद्यापीठाने सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पुणे विद्यापीठाचं अपडेट होतं. इथून पुढील जसे अपडेट येईल तसे आपल्या अमरनाथ अकॅडमी चॅनल थ्रू तुम्हाला मिळत राहील. त्यामुळे अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉनवर प्रेस करा.